नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकूया आणि पुढे जाऊया या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी, इयत्ता सातवी, इयत्ता आठवी, इयत्ता नववी व इयत्ता दहावी या सर्व इयत्तेच्या सर्व माध्यमाकरिता उपयुक्त असा घटक विशेष करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही जास्त फोकस केलं होतं। परंतु इंग्रजी व्याकरण हा असा भाग आहे की जो इयत्ता पाचवीपासून ते इयत्ता दहावी तसेच त्याच्यापुढे अकरावी व बारावी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त असतो। यातील आम्ही सुरुवातीला आज इंग्रजी व्याकरणातील अतिशय साधा सोपा भाग सुरू करतो आहे, तो म्हणजे सफिक्स अँड प्रिफिक्स। सफिक्स आणि प्रिफिक्सचा वापर इंग्रजी व्याकरणात प्रामुख्याने केला जातो। हे काय आहेत सफिक्स आणि प्रिफिक्स? तर इथं आपण लक्षात घेऊ, हे आहेत प्रत्यय, यालाच आपण मराठीत प्रत्यय असं म्हणतो। आता हे प्रत्यय जे आहेत ते कसे आहेत बघा, जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल इंग्रजीमधील जे मूळ शब्द आहेत, मूळ शब्द म्हणजे त्याला आपण रूट म्हणतो। या रूटला प्रत्यय पुढे लागू शकतो, त्याला म्हणायचं सफिक्स। सफिक्सला म्हणजे त्याला स्वतःचा असा अर्थ नाही, त्या सफिक्सला व प्रिफिक्सला स्वतःचा असा अर्थ नाही आणि तो शब्दही नाही। परंतु याच्यातून नवीन शब्दांची निर्मिती होऊ शकते। बघा किती महत्त्व आहे सफिक्स आणि प्रिफिक्सला, याच्यातून नवीन शब्दांची निर्मिती होऊ शकते किंवा नवीन अर्थाचे शब्द तयार होऊ शकतात। मग सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडण्यापूर्वी जो शब्द म्हणजे कुठला सफिक्स किंवा प्रिफिक्स यापैकी कोणता तरी प्रत्यय जोडणार आहोत त्याला म्हणतात मूळ शब्द। बघा मी परत एकदा सांगतो, सफिक्स किंवा प्रिफिक्स यापैकी कोणता तरी प्रत्यय आपण ज्या शब्दाला जोडणार आहोत त्या शब्दाला मूळ शब्द म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये रूट असं म्हणतात। तर या रूटला जर पुढे प्रत्यय जोडला तर ह्या पुढे जोडणाऱ्या प्रत्ययाला म्हणतात तर सफिक्स। पुढे जोडला जाणारा प्रत्यय असतो तो त्याला म्हणतात सफिक्स, आणि ह्या मूळ शब्दाला जर मागे प्रत्यय जोडला तर त्याला म्हणतात प्रिफिक्स। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपं आहे रूट, रूटला पुढे प्रत्यय जोडला तर त्याला काय म्हणायचं सफिक्स, बरोबर। आणि मागे जर प्रत्यय जोडला तर त्याला काय म्हणायचं प्रिफिक्स, बरोबर, करेक्ट। तर आत्ता आपण एक गमतीशीर उदाहरण पाहूयात, नीट लक्ष द्या। तुम्ही नेहमी कॉम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर जेव्हा जेव्हा काय काम करत असता त्यावेळेस तुम्ही तिथे मूळ शब्द वापरता, म्हणजे तुम्ही तिथं मूळ शब्द जो वापरता तो मूळ शब्द असतो डू। बघा डू हा शब्द जो आहे
जर तुम्ही कृती केलेली एखादी गोष्ट किंवा तुम्ही कृती केलेली एखादी गोष्ट तुम्हाला नको असेल तर लगेच त्याला तुम्ही काय म्हणता, अनडू. बरोबर, अनडू मीन्स अन इज अ प्रिफिक्स. बरोबर, डू या रूटला अन काय आहे, बरोबर, हे आहे प्रिफिक्स. सोपं आणि साधं आहे, समजून घेतल्यास हा अभ्यास अतिशय गमतीशीर होऊ शकतो. तुम्हाला इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी कुठल्याही वर्गामध्ये तुम्ही गेला तर हे शब्द तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आहेत. मग त्या शब्दांचा थोडासा अभ्यास करायचा. डू म्हणजे कोण आहे, रूट आहे. बरोबर, अन म्हणजे कोण आहे, प्रिफिक्स आहे. काय याला प्रिफिक्स म्हणायचं, डूच्या पूर्वी जोडलेलं आहे. बरोबर, समजा एखादा विद्यार्थी मला म्हणाला, सर मला हे अन जोडायचं नाही, म्हणू शकतो. काय म्हणाला एखादा विद्यार्थी, सर मला ह्या डूच्या अगोदर अन जोडायचं नाही, मला काय करायचं आहे, मी काम करतो आहे असं दाखवायचं आहे किंवा असं सांगायचं आहे. बरोबर, डू या मूळ शब्दामध्ये बदल नाही, रूट कधीही बदलत नाही. डू हे काय आहे, रूट. डू या मूळ शब्दामध्ये बदल नाही, डू जशाला तसं. तो असा म्हणेल, काय म्हणू शकेल, डूइंग. डूला हा आय एन जी प्रत्यय आला, किंवा डूला हा आय एन जी प्रत्यय आला, आय एन जीला स्वतःचा असा अर्थ नाही. आय एन जी फक्त सफिक्स म्हणून वापरलेलं आहे, म्हणून नवीन शब्द तयार झाला डूइंग. आणि मग आय एन जी हे काय आहे, बरोबर, आय एन जी हे आहे सफिक्स. बरोबर, शब्दाच्या आधी जर प्रत्यय जोडला असेल तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स, आणि शब्दांच्या नंतर प्रत्यय जोडला असेल तर त्याला म्हणायचं सफिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सफिक्स आणि प्रिफिक्स याची आणखीन विस्तृत माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. कमेंट्स युअर प्रॉब्लेम्स डाऊट्स. सी युअर इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.